अभिमन्यू पवारांच्या उमेदवारीला लातूरात विरोध. निलंगेकरांच्या भावाने हायवे अडवला. औसा विधानसभा भूमिपुत्रांना द्या, पालकमंत्र्यांकडे मागणी केली आहे. अभिमन्यू पवार यांना औसा विधानसभामधून उमेदवारी मिळाल्यानंतर औसामधील भूमिपुत्र रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि भूमिपुत्रांना उमेदवारी मिळावी या उद्देशानं हे भूमिपुत्र रस्त्यावर उतरल्याचं बोललं जात आहे. असं असताना या आंदोलनात मात्र थेट संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील हे भूमिपुत्रांच्या मागणीला घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यासोबत माजी आमदार दिनकर माने हे उपस्थित होते. अनेक कार्यकर्त्यांसोबत अरविंद पाटील आणि माजी आमदार दिनकर माने यांनी थेट मुख्यमंत्र्यांनी उमेदवार दिला त्या उमेदवाराला बदलून भूमिपुत्राला तिकीट देण्याची मागणी केली. भूमिपुत्रातून विरोध होत असल्याचं त्यांनी सांगितले. स्थानिक उमेदवार असावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे अभिमन्यू पवार यांनी पहिले चक्रव्यूह भेटण्याची वेळ आली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत आंदोलन करत आपली मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे. औसा येथील उमेदवार हा स्थानिक असावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आपण कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवून योग्य ती भूमिका पक्षश्रेष्ठी घेतील असा विश्वास संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. सर्वजण एका मतावर त्या ठिकाणी ठाम झालेले. आपली भूमिका निश्चितपणे जी भूमिका आपल्या सर्वांची असेल या भूमीमधलाच या मातीतलाच जो माणूस आपल्याला उमेदवार पाहिजे. आता जे आपण सर्वांनी माझ्याकडे आग्रह केला, मी आम्हाला आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, आम्हाला एखादा दिवसाचा वेळ आपण द्या. आम्ही मानेसाहेब आम्ही एकत्रित मिळून आमच्या दोन्ही पक्षश्रेष्ठीकड सर्व या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या भावना एकत्रित त्या ठिकाणी मांडतो. आणि ह्याच मातीमधला आपल्यातलाच माणूस कुणी असेल, मानेसाहेब असतील किंवा मानेसाहेबांच्या विचारांनी जो या ठिकाणी जो काही माणूस येईल या एकत्रित आपल्या सर्वांच्या विचार अनेक विचारावर काही गोष्टी चालत असतात. आणि थोडंफार जसं एखादं कुटुंब मोठं झाल्यानंतर काही गोष्टी होत असतात, तसं कुटुंबातील ते प्रमुख सदस्य असतात, ते सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजे भाजपमधली मेगा भरती जी आहे ती भाजपच्या अंगलडी येते असं वाटतं? नाही, असं मेगा भरतीचा इथं विषयच नाही आहे. कुठेही मेगा भरतीचा विषय नाही. जिथं आपणही पाहिलं मेगा भरती असं फक्त ते नाव देण्यात आलं. जे काही बाकीची उमेदवारांची लिस्ट जर पाहिली आपण. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.